आज आपण गणित शिकूया थोडा वेळ, हा थोडस गणित शिकूया. मागची मागची उजळणी आहे थोडीशी. हा आता मी इथे काही अंक लिहिणार आहे, अंक अंक लिहिणार आहे, त्याच्यातनं तुम्ही मला तीन अंकी संख्या बनवायची. हा इथे मी अंक लिहितो. कोणते अंक लिहिले? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे अंक लिहिले. याच्यापासून तुम्ही मला तीन अंकी संख्या सांगायची. सांगा बरं चला, तीन अंकी संख्या. संख्या बनवायची आहे, तीन अंकी संख्या बनवून सांगा मला. एक मी सांगते, एक मी सांगते, मी सांगते, तुम्ही वेगळ्या वेगळ्या सांगायच्या. मी एक सांगतो. पाचशे तेरा. पाचशे पाच घेतले, एक घेतला आणि तीन घेतले. ठीक आहे, एक मी बनवलं. आता तुम्ही सांगा, वेगळ्या वेगळ्या सांगा, तुम्हाला आवडेल ते. स्नेहल स्नेहल बोल. चा सहाशे पंधरा. बरोबर, व्हेरी गुड. सहाशे पंधरा बरोबर. श्रीकांत, हा श्रीकांत सांग. परत सांग, परत सांग. बरोबर, पाचशे चोवीस. पाचशे चोवीस. ओके अंकुश. पाचशे तू बोलतोय चोवीस. किती सांगितलं? सव्वीस. मग काय बोलायचं, बोलायचं कस? सव्वीस बोल. श्रीकांत बोल. पाचशे सव्वीस. अंकुश, अंकुश तू पण एक सांग. पटपट सांगा, वेळ जातो. पंधरा. परत सांग, मला आवाज नाही आला. पाचशे पंधरा. पाचशे पंधरा. पटापट सांगा चला. स्नेहल, स्नेहल वेगळ्या वेगळ्या सांगा. कोणते पण अंक घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये, कोणते तुम्हाला आवडेल. स्नेहल, स्नेहल. तीनशे. बरोबर. तीनशे एकवीस. चालेल ना, तीनशे एकवीस. तीनशे एकवीस. अंकुश श्रीकांत सांगतोय का बरं? श्रीकांत सांग. अरे एका वेळी एकाने सांगा. थांबा थांबा थांबा, हात वर करायचा. मी सांगते श्रीकांत, श्रीकांत सांग. सातशे ऐंशी. सातशे ऐंशी. अंकुश का, श्रीकांत आवाज बंद कर. श्रीकांत आवाज बंद कर. अंकुश दोन. आता तीन अंकी संख्या पाहिजे.
तीनच अंक पाहिजे त्याच्यात, तीन अंकी संख्या. अंकुश बोल बोल, अंकुश बोल. काही पण बनव ना, एवढे अंक दिले तुला आवडेल ते बनव. पटकन सांग अंकुश. अंकुश का चे चौदा, सातशे चौदा. ठीक आहे, मग अशा ह्या सगळ्या झाल्या तीन अंकी संख्या. अशा खूप आहे, शंभर पासून सुरू. मागे मागे आपण शिकलो ना शंभर, शंभर तीन अंकी संख्या, पहिली तीन अंकी संख्या शंभर. इथे मी काही तीन अंकी संख्या लिहिते, तीन अंकी संख्या मी लिहिते. इथे मी संख्या लिहिते त्या अक्षरात सांगा. ठीक आहे, सांगा. श्रीकांत 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 ए बघ काय लिहिलंय, काही पण बोलतोय. हा बरोबर, तीनशे पंचवीस. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, तुमच्या वहीत लिहा हे. स्नेहल दुसरी तू सांग. स्नेहल बोलून सांग आधी. स्नेहा आधी बोल, नंतर लिह. बोल ना. व्हेरी गुड, बरोबर, व्हेरी गुड. अंकुश अंकुश बरोबर, सहाशे सदुसष्ट. नाही आधी बोला, नंतर लिहा. श्रीकांत लिहू नका आता इकडे. श्रीकांत बोल, आवाज चालू कर. हा सातशे ब्याऐंशी. अंकुश 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 आठशे नव्वद. बरोबर, आठशे नव्वद. आणि शेवटची संख्या श्रीकांत. श्रीकांत परत सांग. श्रीकांत हा चारशे ए. बरोबर, तुम्हाला माहिती आहे ना या सगळ्या संख्या, हे मागचं मागचं जरा एकदा उजळणी. आता पुसू हे पुस्तकात आहे, ते तुम्ही सोडवा नंतर तुमच्या वहीत. आता खालील संख्या अंकात लिहायच्या, तुम्ही लिहून दाखवा. मी ते अक्षरात लिहिते, तुम्ही अंकात लिहून दाखवा. अंकात लिहा. अंकात लिहा. यायचं पटकन तुम्ही आणि मला दाखवायचं असं, पटपट लिहा आणि मला असं करून दाखवा.
हाँ चला दाखो आता पर दाखवा मला। हाँ बरोबर अंकुश केलं बरोबर 445 दाखो दाखो। हाँ आता बरोबर 999 बरोबर। श्रीकांत दाखो ना श्रीकांत दाखो। हाँ हाँ बरोबर 756 हाँ बरोबर 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 वेरी गुड सगळ्यांचं बरोबर। आपण इथे लिहूया यू इथे 102 320 चला वाचा 567 445 999 आणि 756 सोपं आहे ओके ना। उजळणी आहे मागचं मागचं झालेलं उजळणी आहे 3 अंकी संख्यांची उजळणी। आता पुढचं बघायला एवढं घेऊ आपण आणि मग थांबू। आता क्रमाने पुढच्या संख्या लिहा तुम्ही लिहायचे तुमच्या याच्यात क्रमाने पुढच्या संख्या लिहा पुढची संख्या लिहायची याच्या पुढे झालं का आणि क्रमाने मागच्या संख्या लिहा पटकन करायचे तुम्हाला येतंय सर कर आपण बोलूया आधी तू विचार कर प्रयत्न कर मी सांगणार आहे ना पण तू आधी विचार करून ठेव प्रयत्न कर चला पहिले हे दाखवा क्रमाने पुढच्या संख्या लिहा सांगा चला 399 पुढे श्रीकांत चूक स्नेहल बरोबर नाही नाही श्रीकांत स्नेहल सांग व्हेरी गुड 400 399 आहे ना त्याच्या पुढे 400 येणार ना त्याच्या पुढे 401 बरोबर 401 पुढे दाखवा वही दाखवा चला सगळ्यांनी मला वही दाखवा वही दाखवा वही दिले ना तुम्ही दाखवा अंकुश दाखव वही श्रीकांत आता बदलायचं नाही स्नेहल बरोबर बरोबर अंकुश बरोबर अंकुश बरोबर श्रीकांत स्नेहल अंकुश बरोबर श्रीकांत तुझं दाखव स्नेहल थांब हे अजून थांब जा आधी हे बघूया चारशे एक खाली कर ना 400 किती आहे इथे 401 बरोबर दाखव ना थांब ना जरा हे बघू दे ना मला दाखव अरे दाखव ना माहिती आहे बरोबर आहे दाखव तू मला बघू दे तू बरोबर केलंय का चूक केलंय ते इकडे सरको 597 दोनशेच्या पुढे नाही तुला 200 श्रीकांत श्रीकांत
हाँ अशी सत्त्याण्णव. श्रीकांत श्रीकांत हे पूर्ण चुकलंय, हे पूर्ण चुक चुक केलंय तू. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आता पाचशे. श्रीकांत हाताची घडी घाल आणि समोर बघ आता, समोर लक्ष द्या आता मी बोलते. पाचशे सत्त्याण्णव, सत्त्याण्णव च्या पुढे बोल बोल बोलायचं कसं अक्षरामध्ये. अरे बोलून सांग श्रीकांत. श्रीकांत पाचशे सत्त्याण्णव च्या नंतर किती येतात? स्नेहल सांग त्याला, स्नेहल सांगते बघ. हा अंकुश सांग. पाचशे अठ्ठ्याण्णव पुढे. पाचशे नव्याण्णव. हा पाचशे नव्याण्णव आणि पुढे. सहाशे. श्रीकांत श्रीकांत जवळ कोण आहे? त्याचे अंक घ्या बरं का, तीन अंकी संख्या येत नाहीये त्याला. घरी लिहून घ्या सगळे अंक, शंभर ते एक हजार पर्यंत. कोण आहे त्याच्या जवळ? श्रीकांतच्या जवळ कोण आहे? दीदी ताई. हा त्याचे एक शंभर ते एक हजार पर्यंत अंक लिहून घ्या त्याच्याकडनं. हा हा शंभर. श्रीकांत श्रीकांत इकडे बघ, शंभर ते एक हजार पर्यंत लिहायचंय तू आज. कळलं का? अंक तुला येत नाहीये आणि बोलून लिहायचंय, बोलायचं आणि लिहायचं. समजलं? हा पुढे बघा पटकन सांगा आता मीटिंग संपेल आपली. क्रमाने मागच्या संख्या लिहा. किती आहे? सहाशे. सहाशेच्या मागे बरोबर पाचशे नव्याण्णव. पाचशे नव्याण्णवच्या मागे श्रीकांत समोर बघ रे, समोर बघा. पाचशे अठ्ठ्याण्णव आणि त्याच्या मागे पाचशे सत्त्याण्णव. तीनशे एकोणसत्तर त्याच्या मागे अडुसष्ट. तीनशे अडुसष्ट त्याच्या मागे तीनशे सदुसष्ट त्याच्या मागे सहासष्ट. बरोबर तीनशे सहासष्ट. श्रीकांत समोर बघ. दोनशे नव्याण्णव च्या मागे बरोबर दोनशे अठ्ठ्याण्णव. दोनशे अठ्ठ्याण्णव च्या मागे सत्त्याण्णव. दोनशे सत्त्याण्णव च्या मागे दोनशे शहात्तर. सोपं आहे. श्रीकांत तू आज सराव कर घरी. हा कळलं का? शंभर ते एक हजार पर्यंत अंक लिहायचे आणि बोलायचं लिहिताना. कळलं? हा ओके बरोबर ठीक आहे. लिहिले तू, स्नेहाने लिहिले, व्हेरी गुड, शाबास. म्हणून तिला माहिती आहे, तिला येतय. कळलं का? आजचा गृहपाठ आज शंभर ते एक हजार पर्यंत अंकात लिहायचे. ठीक आहे, सगळ्यांनी वहीत लिहा आणि मला फोटो काढून पाठवा. बरोबर, शाबास स्नेहल.
बरोबर ओके चलो बाय आता अभ्यास करा हे बाकीचं आपण उद्या घेऊया हे बाकीचं उद्या घेऊया आता मीटिंग संपत आली हां बाय 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 अभ्यास करा आणि परिसरचा भूगोल भूगोलचा धडा पाण्याची साठवण तो धडा वाचा आज वाचा धडा हां ठीक आहे ओके बाय